बऱ्याच वेळा आपण पडदे किंवा कर्टन्स ऑनलाईन ऑर्डर करतो किंवा घेतो, तेव्हा ते नेमके उंचीला काही वेळेस कमी पडतात, तेव्हा करायचे काय हा प्रश्न पडतो. आता आपण पडदे किंवा कर्टनची उंची कशी वाढवायची हे बघणार आहोत. त्यासाठी इथे कोणताही कपडा वापरणार नाही. विदाउट स्टिचिंग आपण पडद्याची उंची वाढणार आहोत. त्यासाठी इथे मी वुलन म्हणजेच लोकर घेतली आहे. तुम्ही कोणत्याही कलरची लोकर घेऊ शकता. त्यासाठी इथे पडद्याची किती उंची कमी आहे त्याचे माप घ्यायचे आहे आणि त्याच मापाचा कार्डबोर्ड कट करून घ्यायचा आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट केलेला कार्डबोर्ड घ्यायचा आहे आणि त्याला लोकर 20 वेळा किंवा 25 वेळा तुम्ही गुंडाळू शकता. आणि गुंडाळून झाल्यावर त्याला काढून व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे आणि लटकनसारखे तयार करून घ्यायचे आहे. याचप्रमाणे सर्व लटकन तयार करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही वेगवेगळ्या कलरची ही लोकर वापरू शकता किंवा ज्या कलरचे तुमचे कर्टन्स आहेत त्या कलरचेही तुम्ही लटकन वापरू शकता. आणि अशाच पद्धतीने सर्व गोंडे किंवा हे लटकन तयार करून घ्यायचे आहेत. तुमच्या पडद्याची किंवा कर्टनची लांबी किती आहे त्यानुसार तुम्ही हे लटकन किती बनवायचे हे ठरवू शकता किंवा किती अंतरावर लावायचे हे ठरवू शकता. जवळजवळ किंवा थोड्याफार अंतर सोडून तुम्ही हे लटकन लावू शकता. या पद्धतीने सर्व लटकन तयार करून घ्यायचे आहेत. आता इथे मी बरेच लटकन तयार करून घेतले आहेत. आता मी पडद्याची लांबी बघणार आहे की पडद्याची लांबी किती आहे आणि त्यानुसार किती अंतरावर लटकन लावायचे हे ठरवणार आहे आणि मग लटकन लावून घेणार आहे. इथे मी 2-2 किंवा 3 इंचाच्या अंतरावर लटकन लावणार आहे. त्यानुसार मी मार्किंग करून घेणार आहे म्हणजे माझे अंतर चुकणार नाही आणि ते दिसायलाही व्यवस्थित दिसेल. त्यानुसार इथे पूर्ण लांबी पडद्याच्या लांबीला मी मार्किंग करून घेतले आहे. आता सी दोऱ्याच्या सहाय्याने लटकन आपण पडद्याला किंवा कर्टन्सला लावून घेणार आहे. सुई व दोऱ्याच्या सहाय्याने हे लटकन किंवा गोंडे पडद्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत आणि सर्व लटकन याच पद्धतीने बरोबर अंतरावर लावून घ्यायचे आहेत. इथे आपण कोणताही कपडा किंवा मशीनचा वापर केला नाही. म्हणजे आपल्याकडे मशीन नसली तरी आपण घरच्या घरी अशी पडद्याची उंची वाढवू शकतो आणि ते दिसायलाही खूपच छान दिसते. इथे मी वेगवेगळ्या कलरचे गोंडे लावून घेणार आहे. इथे तुम्ही भिंतीच्या कलरच्या मॅचिंगचे किंवा पडद्याच्या मॅचिंगचे, सोप्याच्या मॅचिंगचे, कुशनच्या मॅचिंगचे असे वेगवेगळे प्रकारचे कलर्सचे गोंडे तुम्ही लावू शकता म्हणजे ते दिसायला अजूनही छान दिसेल. इथे मी पडदा खाली न काढता किंवा खाली न घेता जसा पडदा लावलेला आहे तसंच ठेवून त्याला गोंडे लावून घेत आहे. मला ते योग्य वाटलं किंवा सोपी पद्धत वाटली. तुम्हाला जर तसं अवघडल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही पडदा काढून त्याला खाली घेऊन व्यवस्थित गोंडे लावू शकता. याच पद्धतीने मी सर्व कर्टन्सला गोंडे लावून घेणार आहे आणि फायनल लुक मग तुम्हाला दाखवते की कसं दिसतंय. हा आहे कर्टनचा फायनल लुक. दिसायला तुम्ही बघू शकता की हे किती छान दिसत आहे. आधीचा लुक आणि आत्ताचा लुक एकदमच चेंज झाला आहे आणि ते दिसायला किती छान दिसत आहे हे बघू शकता तुम्ही. कर्टनची उंची कमी असल्यामुळे त्याचा पूर्ण शो जात होता, पण आता हे गोंडे लावल्यामुळे त्याला एक नवीनच लुक आला आहे आणि
जे दिसायला ही खूप छान दिसत आहे। अशा पद्धतीने तुम्ही पडद्याची किंवा कर्टनची उंची वाढवू शकता विदाउट स्टिचिंग आणि कोणताही कपडा न वापरता अगदी सोप्या पद्धतीने। इथे कर्टनची उंची वाढवली आहे आणि त्याचा लुक एकदम चेंज झाला आहे।